नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले बोलणे अगदी मोजक्या शब्दात मांडल्यास ते अधिक प्रभावशाली व परिणामकारक ठरते। अशा वेळी अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरता येतो। शब्दाच्या काटकसरीने आपली भाषा डौलदार, सुंदर व अर्थवाही सौंदर्य असणारी बनविता येते। शब्दाचा पल्ला न लावता एका शब्दात सारा अर्थ सामावून वाक्याची रचना करता येते व भाषेची खुमारी गोडी वाढवता येते। यासाठी आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द याची काही उदाहरणे पाहूयात। अंग राखून काम करणारा अंगचोर। ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू। अर्थ समजावून न घेता केलेले पाठांतर म्हणजे पोपटपंची। आईच्या वडिलांचे घर आजोळ। आवरता येणार नाही असे अनावर। आकाश जिथे जमिनीला टेकल्याचा भास होतो ते क्षितिज। आनंदाने नाचणे म्हणजे बागडणे। इनाम म्हणून वंश परंपरेने मिळालेली जमीन वतन। ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक। ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक। ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधिर। उरलेले भाग अवशेष। कड्यावरील दगडी बांधकाम बुरुज। कमी महत्वाचे गौण। गाणे म्हणणारा गायक। खाण्याचे पदार्थ मिळण्याचे ठिकाण उपहारगृह। गावाचा कारभार पाहणारी संस्था ग्रामपंचायत। गावातील ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच। गेलेला काळ गतकाळ। घराची ओसरी सोपा। घोड्यावर स्वार घोडेस्वार। चांगले निवडलेले म्हणजे निवडक। चार रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण चौक। चांदण्या रातीचा पंधरवडा शुद्ध पक्ष। चौघडा नगारा इत्यादी वाद्य ठेवण्याचे ठिकाण नगारखाना। चार हात असलेली चतुर्भुज। चित्रपट व रंगभूमीवरील कलाकार अभिनेता। जस्त व तांबे यांचा मिश्र धातू म्हणजे कास्य। जमिनीखालील रस्ता म्हणजे भुयार। जहाजे थांबण्याची जागा म्हणजे बंदर। जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा। जादूचे खेळ करून दाखविणारा जादूगार। ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी। ज्याला आई वडील नाहीत असा पोरका किंवा अनाथ। ठराविक कामासाठी केलेली व्यवस्था नेमणूक। ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक। ढगांनी आच्छादलेले ढगाळलेले। डोळ्याच्या कोपऱ्यात पाहणे म्हणजे कटाक्ष। डोंगराच्या आतील भागातील पोकळ जागा गुहा। तांबड्या रंगाचे मौल्यवान रत्न माणिक। तीन रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण तिठा। तीर मारण्यात पटाईत तिरंदाज। थोडा वेळ टिकणारे क्षणभंगूर। थोडे आयुष्य असलेला अल्पायुषी। थोड्यावर संतुष्ट असलेला अल्पसंतुष्ट। दहा हात असलेला दशभुज। देवळाच्या आतील भाग गाभारा। दारावरील पहारेकरी द्वारपाल। आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक। दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक। दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक। दर वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक। दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक। दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक। देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे नंदादीप। धान्य साठविण्याची जागा कोठार।
नाश न पावणारे अजरामर, न हलणारे अचल, न हलता न बोलता म्हणजे स्तब्ध, नाटकात काम करणारा नट, नदीवर बांधलेला बंधारा धरण, नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम, नाव चालविणारा नावाडी, पटकन पेट घेणारा ज्वालाग्रही, पांढऱ्या रंगाचे मौल्यवान रत्न हिरा, पुरात सापडलेले लोक पूरग्रस्त, पूर्वी कधीही घडले नाही असे अभूतपूर्व, पहाटे पूर्वीची वेळ उशककाल, फुकट पाणी मिळण्याची जागा पानपोई, बारा खिडक्या असलेला महाल बारादरी, बस थांबण्याची जागा बसस्थानक, बातमी आणून देणारा वार्ताहर, भाषण करणारा वक्ता, भाषण ऐकणारा श्रोता, मजकुराची मांडणी व निवड करणारा संपादक, मनाची करमणूक मनोरंजन, माशासारखा डोळे असलेली मीनाक्षी, माकडाचा खेळ दाखविणारा मदारी, रक्षण करणारा वाली, रानातील विविध फळे रानमेवा, रणांगणावर आलेले मरण वीरमरण, राज्यातील लोक रयत, रोग्यांची शुश्रूषा करणारी परिचारिका, रेल्वे थांबण्याचे ठिकाण रेल्वे स्थानक, राजाने मान्यता दिलेला राजमान्य, लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य, लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड परिस, वाऱ्याचा लहान झोत जुळूक, वस्तूंचे साठा करण्याचे ठिकाण कोठार, वस्तूंच्या भावाची यादी दरपत्रक, विमान चालविणारा वैमानिक, विमान थांबण्याची जागा विमानतळ, शत्रूकडील बातम्या काढणारा हेर, शत्रूला सामील झालेला फितूर, संरक्षणासाठी किल्ल्याभोवती बांधलेली भिंत तटबंदी, सर्व आवश्यक वस्तूंनी भरलेले म्हणजे सुसज्ज, सपाट जमिनीवर बांधलेला किल्ला भुईकोट, सकाळची वेळ प्रातःकाळ, सतत प्रयत्न म्हणजे सराव, संगीतातील राग गाण्यासाठी केलेले काव्य चीज, सुरात नसलेले बेसूर, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, सांगेल तेवढेच काम करणारा सांगकाम्या, सत्यासाठी आग्रह धरणारा सत्याग्रही, सुवासिक झाडाचे खोड चंदन, सौभाग्य चिन्ह म्हणून स्त्रियांनी घालायचा दागिना मंगळसूत्र, सहा तोंडांची षण्मुख, हालचाल न करता निपचित, हरणासारखे डोळे असणारी मृगनयना हरिणाक्षी, हिंडून करायचा पहारा गस्त, हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत म्हणजे असे तू हिमाचल, हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती, वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी, हाताने केलेली खानाखुनांची भाषा म्हणजे कर पल्लवी, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ, केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतघ्न, जन्मापासून श्रीमंत गर्भश्रीमंत, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश द्वीपकल्प, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, तोंडातोंडाने चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा, ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे नियतकालिक, एकमेकांवर अवलंबून असणारे परस्परावलंबी, किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा म्हणजे पागा, दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा, मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय,
लोकांना आवडणारा लोकप्रिय। लिहिणे वाचणे येत असलेला साक्षर, चांगला विचार सुविचार, क्षणात नष्ट होणारे क्षणभंगूर, देशाची सेवा करणारा देशसेवक, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व सूत्र, स्वतःचा अभिमान असणारा स्वाभिमानी। लहान मुलाला झोपण्यासाठी गायलेले गाणे, अंगाई गीत, जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे म्हणजे आभास। आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाशगंगा, पाण्यात राहणारे प्राणी जलचर, कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल म्हणजे क्रांती। नारळाच्या झाडाची पाने म्हणजे झावळ्या। संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम दिनक्रम, वाटसरूंना राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत म्हणजे धर्मशाळा। शोध लावणारा संशोधक, कोणाचाही आधार नसलेला निराधार, स्वतःच्या फायद्याचा विचार न करता कार्य करणारा निस्वार्थी, ज्याच्यातून आरपार दिसू शकते असे पारदर्शक। पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ पेय, राजाची स्तुती करणारा भाट, भाषण करण्याची कला वक्तृत्व कला, वाट दाखवणारा वाटाड्या, 100 वर्ष आयुष्य असणारा शतायुषी, दगडावर केलेले कोरीव काम म्हणजे शिल्प। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राइब करा। धन्यवाद।